केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेच्या घटनेने राज्याचं राजकारण ढवळून निघालं याच घटनेने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ अप्रत्यक्षरित्या भाजप आणि शिवसेनेकडून फुटला असंही म्हणता येईल मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर सुरू असलेला हल्लाबोल कायम ठेवला होता मात्र अनेक दिवस मवाळ असलेली शिवसेना राणेंच्या जिव्हारी लागणाऱ्या वक्तव्यानंतर आक्रमक झाली एकीकडे शिवसेना पक्ष म्हणून आक्रमक झालाच दुसरीकडे राणेंवर कायदेशीर कारवाई करून त्यांना अटकही करण्यात आली भाजप आणि नारायण राणेंकडून होणाऱ्या आक्रमक हल्ल्यांना परतावून लावण्यासाठी पक्ष म्हणून आणि कायदेशीररित्या शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलं त्यामुळे आगामी काळात शिवसेना मवाळ भूमिका सोडून आपल्या मूळ आक्रमक स्वरूपात येऊ शकते का याचा भाजपला फायदा होईल का की राणे विरुद्ध लढत झाल्याने शिवसेना बाजी मारेल हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी रवींद्र देशमुख डिजिटल प्रभातमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीला आता अवघ्या सहा महिन्यांचा कालावधी बाकी आहे मात्र भाजप आणि शिवसेनेसाठी निवडणुकीची रणधा रणधुमाळी सुरू झाली नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केलेल्या नारायण राणे यांना भाजपने आखाड्यात उतरवलं आहे भाजपकडून देशभरात जन आशीर्वाद यात्रा काढण्यात येते या यात्रेत केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने संधी मिळालेल्या नेत्यांना उतरवण्यात आले महाराष्ट्रातूनही केंद्रीय मंत्रिमंडळात चार चेहऱ्यांना संधी देण्यात आली या नेत्यांना घेऊन भाजपने आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे मात्र या आशीर्वाद यात्रेत केंद्रीय मंत्री नारायण राणेविरुद्ध शिवसेना अशी लढत सध्या पाहायला मिळते सध्या तरी राणे आक्रमक दिसत असून भाजपच्या इतर नेत्यांनी शांततेची भूमिका घेतल्यास दिसते किंबहुना शिवसेनेला शिंगावर घेण्यासाठीच भाजपने राणेंना पुढं केल्याचं दिसतंय राज्यात भारतीय जनता पक्षाचा प्रमुख चेहरा म्हणजे विरो विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मात्र जनआशीर्वाद यात्रेत ज्या पद्धतीने नारायण राणे आक्रमक होताना दिसत आहेत त्यावरून तरी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा चेहरा राणे असू शकतात राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे आणि निलेश राणे हे सातत्याने शिवसेनेवर हल्लाबोल करतात शिवाय शिवसेना आणि राणे यांच्यातील वैर अनेक वर्षांपासूनचं आहे दुसरीकडे सत्तेत असलेली शिवसेना मावाळ झाली आहे मात्र शिवसेनेला जी आक्रमक पार्श्वभूमी आहे ती कोणत्याही पक्षाकडे नाही त्यामुळे राणेंना प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेने देखील दंड थोपटल्याचं दिसतं आहे याआधीच्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना अशीच लढत झाली होती ती निवडणूक भाजपकडून फडणवीस यांच्या नेतृत्वात लढवण्यात आली होती शिवाय फडणवीस मुख्यमंत्री होते तरी शिवसेनेनं त्या निवडणुकीत बाजी मारली होती त्यावेळी भाजपने शिवसेनेला टक्कर दिली होती मात्र आता चित्र बदललेलं आहे भाजप पक्ष विरोधात आहे तर शिवसेना सत्तेत आहे त्यातच शिवसेनेसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत आहेत मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीत भाजपला फडणवीसांच्या नेतृत्वात अपयश आलं होतं त्यामुळे आगामी निवडणुकीत नेतृत्व बदलण्याचा निर्णय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतला का असाही प्रश्न उपस्थित होतो दरम्यान नारायण राणे यांना महापालिका निवडणुकीत पुढं केल्याने भाजपचा किती फायदा होणार हे आत्ता सांगणं कठीण असलं तरी राणेंच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेना मूळ रूपात येण्याची शक्यता अधिक दिसते कालपासून घडलेल्या घटनांमुळे यावर शिक्कामोर्तब झाले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्ष वाढवत आहेत मात्र अनेक शिवसैनिकांना असंही वाटतं की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना मवाळ झाली मुळात उद्धव ठाकरे देखील मवाळ भूमिका घेऊनच पुढं जात आहेत मवाळ भूमिकेचा परिणाम शिवसेनेसाठी फायदेशीरच ठरला आहे याच मवाळ भूमिकेमुळेच शिवसेनेच्या पदरी पदही आलं आहे मात्र ही मवाळ भूमिका राणे यांच्यासारख्या आक्रमक नेत्यासमोर कायम ठेवणं शिवसेनेला परवडणारं नाही त्यामुळे शिवसेनेलाही तोड उत्तर द्यावं लागणार आहे आता त्याला सुरुवात झाली आहे काल घडलेल्या घडामोडीवरून तरी शिवसेना पुन्हा आक्रमक पावित्रा घेताना दिसते नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेत मुख्यमंत्र्यांविषयी काढलेले उद्गार मागील अनेक वर्षांपासून मावाळ झालेल्या शिवसैनिकांच्या जिवारी लागले त्यातूनच शिवसैनिकांनी अनेक ठिकाणी राणेंविरोधात गुन्हे दाखल केले शिवसैनिक आक्रमक झाले असताना राणेंवर कायदेशीर कारवाई होऊन अटकही झाली त्यामुळे शिवसेना पुढील काळात नारायण राणे आणि भाजप यांच्या विरुद्ध आक्रमक होणार अशी शक्यता आहे भाजपकडून राणेंना पूर्णपणे फ्री हँड देण्यात आलेला दिसतोय ज्या पद्धतीने राणेंच्या बचावासाठी भाजप नेते समोर आले त्यावरून तरी हे सगळं नियोजनबद्ध असल्याचं दिसून येतं भाजपच्या रणनीतीचा हा भागही असू शकतो मात्र शिवसेनेला मूळ रूपात आणण्यासाठी नारायण राणे कारणीभूत ठरले आणि शांत असलेले शिवसैनिक पुन्हा आक्रमक झाले तर भाजपसाठी मुंबई महापालिका निवडणूक खडतर ठरू शकते त्याचं कारण अनेक दिवसांपासून कट्टर शिवसैनिक शांत आहेत राणेंच्या घटनेमुळे शिवसैनिक पुन्हा आक्रमक झाले तसंच कट्टर शिवसैनिकांच्या मनातील राणेवर असलेला राग उफळून आला तर त्या मुंबई महापालिका निवडणुकीला अस्मितेचं स्वरूप प्राप्त होऊ शक याआधी शिवसेना भवनावर हल्ला करण्याची भाषा भाजप नेत्यांनी केली होती त्यावेळी शिवसेनेनं भाजपला इशाराही दिला होता तुमच्या अंगात मारदानगी असेल तर खुशाल अंगावर या पण तुम्ही येताना पायावर जा याल आणि जाताना खांद्यावर जाल असा इशारा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आला होता त्यामुळे शिवसेना संभाव्य हल्ल्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यास सज्ज झाल्याचं दिसतंय त्यातच कालच्या आक्रमकतेमुळे शिवसेना नेत्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले या सर्व घडामोडींमुळे मुंबई महापालिका निवडणूक जर अस्मितेची लढाई झाली तर निकाल काय लागेल हे सांगण्यासाठी राजकीय विश्लेषकांची गरज भासणार नाही एकूणच नारायण राणेंच्या आक्रमकतेचा फायदा शिवसेनेला होऊ नये यासाठी भाजपला रणनीती आखावी लागणार आहे शिवाय खुद्द राणे यांना देखील ठाऊकच आहे की बाळासाहेबांना मानणारा मुंबईत मोठा मतदार आहे त्यामुळेच की काय राणे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी भेटही दिली होती मात्र बाळासाहेबांनंतर राज्याचं मुख्यमंत्रीपद शिवसेनेला मिळवून देण्याची किमया उद्धव यांनी करून दाखवली उद्धव यांनी शिवसेना वाढवली असा मतप्रवाह शिवसेनेत आहे त्यामुळे कदाचित शिवसेनेचे पारंपरिक मतदार उद्धव यांच्या पाठीशी ताकद उभी करू शकतात दुसरीकडे निवडणूक यंत्रणेत भाजपचा हात कुणीही धरू शकत नाही मतांचं ध्रुवीकरण करण्यात भाजप देशातील आघाडीचा पक्ष आहे भाजपचं नियोजन अत्यंत शिस्तबद्ध असतं त्याचा फायदा भाजपला सत्ता मिळवण्यासाठी अनेक राज्यांमध्ये झाला आहे नारायण राणे आणि काल घडलेली घटना भाजपच्या निवडणूक यंत्रणेचा नियोजनाचा भाग असू शकतो अर्थात शिवसेनेला राणेंसोबत गुंतवून भाजप निवडणुकीची व्यूहरचना रचू शकतं मात्र कालची घटना नियोजित नसेल तर हे शिवसेनेच्या पथ्यावरही पडू शकतं एकंदरीतच सध्या घडत असलेल्या घडामोडी कुणाच्या पथ्यावर पडणार हे येणारा काळच सांगणार आहे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि डिजिटल प्रभातला फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद